महाराष्ट्र आणि गोवा विधिज्ञ परिषद पंचवार्षिक निवडणूक 28 मार्च रोजी होणार असून 3,100 वकील मतदान करणार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा विधिज्ञ परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 3100 वकील मतदार मतदान करणार आहेत. ही निवडणूक 28 मार्च 2018 रोजी होणार असून या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये प्रत्यक्ष सोलापूर शहरातून 1400 मतदार तर सोलापूर जिल्ह्यातून 3100 मतदार मतदान करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून 1,12,000 मतदार मतदान करणार आहेत. या परिषदेतील 25 जागांसाठी एकूण 164 उमेदवार निवडणूक रिंगणात लढत देत आहेत. या निवडणुकीसाठी प्रत्येक कोर्टात मतदान कक्ष निर्माण करण्यात येणार असून कोर्ट सुपरिटेंडेंट हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रत्येक मतदाराला कमीत कमी 5 मतं देण्याचा अधिकार असून ही मतं 1, 2, 3, 4, 5 अशा पसंती क्रमांकानं द्यायची आहेत. या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर, ॲडव्होकेट आसिम बांगी हे सोलापुरातून तर ॲडव्होकेट विकास जाधव हे बार्शीतून निवडणुकीला उभे आहेत. दरम्यान बार्शीहून सोलापुरात प्रचारासाठी आलेले उमेदवार ॲडव्होकेट विकास जाधव यांनी निवडून देण्याविषयी मतदारांना आवाहन केलं. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची निवडणूक लढवण्यामागचा उद्देश तालुक्यातील वकिलांच्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी तसेच बार काउन्सिलच्या माध्यमातून जिल्हा पातळीवरच्या वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच बार काउन्सिलमध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी कामकाज करून वकिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक लढवतो. खरं म्हणजे बार काउन्सिलच्या माध्यमातून काम करण्यासाठी खूप वाव आहे. ज्येष्ठांना पेन्शन, तरुणांना स्टायफंड आणि महसूलचा जो सातत्यानं प्रश्न जो ऐरणीवर पडलेला आहे अधिकाराच्या संदर्भातील त्याची सोडवणूक करण्यासाठी, वकील भवनाचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच या ठिकाणी न्यायालयीन कामकाजामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या सोयीसुविधा आणि महिला वकिलांचे बरेच प्रश्न प्रलंबित असल्याने त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी बार काउन्सिलची निवडणूक लढवत आहे.